समाजामध्ये कायद्याविषयी जनजागृती व्हावी महिला आणि बाल अत्याचारातील पीडितांना न्याय मिळावा या उद्देशानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं विधी सेवा स्वयंसेवकांसाठी दोन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली यामध्ये पस्तीस स्वयंसेवक सहभागी झाले होते न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालत भरवली जाते याचबरोबर अन्याय अत्याचार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर सहाय्य सुद्धा मोफत दिलं जातं हे काम करण्यासाठी सेवाभावी सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता असते विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं हे स्वयंसेवक निवडून त्यांना प्रशिक्षित केलं जातं यासाठी दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित केली जाते सोमवारपासून जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये ही कार्यशाळा सुरू होती याचं उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए लव्हेकर यांच्या हस्ते आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यशाळेचा समारोप न्यायमूर्ती आदिती कदम डी डी शेळके यांच्या उपस्थितीत झाला यात पस्तीस स्वयंसेवक सहभागी झाले होते त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आलं अठरा वकिलांनी सायबर क्राईम कौटुंबिक हिंसाचार कायदा महिला आणि बाल गुन्हेगाराविषयक कायदा यासह अन्य प्रमुख फौजदारी कायद्यांसंबंधी मार्गदर्शन केलं यावेळी अॅडव्होकेट विवेक शुक्ल गजानन कुलकर्णी अजित मोहिते उपस्थित होते